हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांचा बहुमोल वाटा आहे असे लोकमान्य टिळक यांना देखील मानवंदना अर्पित करतो. आणि नुकतंच ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण हे रशियामध्ये मॉस्कोमध्ये आम्ही केलं ते खरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील मानवंदना अर्पित करतो. आज या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते देशगौरव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, राज्यपाल श्री रमेश बैसजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंचावर उपस्थित, माननीय चंद्रकांतदादा पाटील, दिलीपराव वळसे पाटील, नीलमताई गोरे, चंद्रशेखरजी बावनकुळे, समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय खासदार आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि पुण्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता हा अतिशय गौरवाचा दिवस आहे की पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा आपण आज सुरू करतो आहोत. आणि ज्या माननीय मोदीजींच्या हस्तेच या पुण्याच्या मेट्रोचं आपण भूमिपूजन केलं, पहिल्या टप्प्याचं अनावरण केलं, दुसऱ्या टप्प्याचीही सुरुवात आणि उद्घाटन हे मोदीजीच या ठिकाणी करतायत हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे मागच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मीही होतो, शिंदेसाहेबही होते, अजितदादाही होते, पण तिघांचे रोल वेगळे होते. मी विरोधी पक्ष नेता होतो, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते, पण आता मात्र पुण्याच्या स्वप्नांना गती देण्याकरता आणि महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याकरता मुख्यमंत्री शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातलं एक उत्तम शहर पुणे आहेच, देशातलंही एक उत्तम शहर आहे, पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम आम्ही करून दाखवू हा मला विश्वास आहे. आज ही जी मेट्रो आहे याचं महत्त्व हे आहे की दोन लाईन आता क्रॉस होत आहेत आणि त्यामुळे एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये जाण्याकरता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. आणि या मेट्रोमध्ये एक एक स्टेशन जे तयार झालं आहे हा स्थापत्याचा एक एक नमुना आहे. आणि मला विश्वास आहे की जेव्हा वाढीव टप्प्याचं काम देखील पूर्ण होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचं काम आपण करू शकू. त्यासोबत PMPL मध्ये मागच्या काळात आपण निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस घेतल्या. आज देशातली सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या PMPL मध्ये आहे. आणि माननीय प्रधानमंत्री मोदींचं जे स्वप्न आहे की आम्ही कुठलंही प्रदूषण न करणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट दिलं पाहिजे, ते पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा पुणे शहरामध्ये होत आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक अजून महत्त्वाचा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय आणि तो म्हणजे पिंपरी चिंचवडचं या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी ही फॅसिलिटी 2018 साली याची आपण सुरुवात केली. प्रधानमंत्रीजी आप हमेशा कहते हैं कि एक सर्क्युलर इकॉनॉमी होनी चाहिए, उस सर्क्युलर इकॉनॉमी का सबसे बड़ा मॉडल ये वेस्ट टू एनर्जी प्लांट है, जहां पर वेस्ट टू एनर्जी तो तैयार होगा ही पर इस प्लांट को चलाने के लिए जो ऊर्जा है वो भी अपारंपरिक है और इसको जो पानी मिलने वाला है
वो भी एसटीपी से, जो पानी शुद्ध हो रहा है, मेले का पानी शुद्ध करके उस पानी को इस्तेमाल किया जा रहा है। तो आपके सपने में जो एक सर्कुलर इकोनॉमी की बात आप कहते हैं, उसको भी पूरा करने का काम यहां पर हो रहा है। आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी खऱ्या अर्थाने 12,000 घर, काही घरांचं हस्तांतरण होणार आहे, काहींचं भूमिपूजन होणार आहे। आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे, या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए निश्चितपणे कार्य करेल, हा विश्वास मी व्यक्त करतो। आज या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की पुणे ही आमची औद्योगिक नगरी आहे, पुणे ही आमची आयटी ची नगरी आहे, पुणे हे आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्टार्टअप कॅपिटल आहे। आणि येत्या काळामध्ये पुण्याला निश्चितपणे एक नवीन रिंग रोड देखील आम्ही देणार आहोत, पुण्याला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एक नवीन एअरपोर्ट देखील आम्ही देणार आहोत। आणि खऱ्या अर्थाने पुणे हे जशी विद्येची नगरी आहे, ही जशी उद्योगाची नगरी आहे, तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री महोदयांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपलं बोलणं समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।